विंध्य पर्वत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची पर्वत श्रृंखला आणि ह्याच पर्वत श्रृंखलेच्या पायथ्याशी वसलाय पन्ना टायगर रिझर्व। या प्रदेशाचं ऐतिहासिक महत्व, घनदाट जंगल, एकदम युनिक अशी भौगोलिक रचना आणि शेकडो प्राण्यांच्या प्रजाती हे सर्व मिळून पन्नाच्या जंगलाला स्वतःची ओळख करून देत। जरी पन्ना नॅशनल पार्कची स्थापना 1981 साली झाली असली तरी त्याला टायगर रिझर्वचा दर्जा 1994 साली मिळाला। विंध्याचलाच्या कुशीत असलेल्या ह्या जंगलामध्ये वाघांची संख्या नेहमीच वर खाली होत राहिली। 2009 साली अशीच अत्यंत वाईट वेळ आली। पन्नाच्या संपूर्ण जंगलात यावर्षी एकही वाघ नव्हता। पण परिस्थितीशी हार न मानता पन्ना फॉरेस्ट डिपार्टमेंटने आपले प्रयत्न चालू ठेवले। जंगलाची सुरक्षितता वाढवली, स्थानिकांचं प्रबोधन केलं, फॉरेस्ट डिपार्टमेंटने अविरत मेहनत घेतली। बांधवगड आणि कान्हा टायगर रिझर्व मधून प्रत्येकी एक एक फिमेल टायग्रेस व पेंच टायगर रिझर्व मधून एक मेल टायगर यांना या जंगलात अडून मुक्त केले। पुढ्याच वर्षात या त्रिकुटापासून झालेल्या प्रजेने पन्ना टायगर रिझर्व मधील वाघांच्या संख्येचा दुष्काळ संपवला। 2009 मध्ये एकही वाघ नव्हता, आज 2022 मध्यावर जवळजवळ 70 वाघ पन्ना टायगर रिझर्व मध्ये आहेत। मुख्यत्वे हे जंगल टिकूडचे जंगल आहे, पण इथे ग्रासलँड एरिया पण खूप आहे। कर्णावती नदी म्हणजे केन रिव्हर या जंगलामधून जवळजवळ 55 किलोमीटर वाहते। जागोजागी जंगलात आर्टिफिशियल पाणवठे गेलेले आहेत। सकाळच्या वेळेला बुशक्वेल्स पाणवठ्यावर हमखास दिसतात। सावलीला नीलगाय बसलेली दिसते। बसली नाही, बसलाय हा, नर आहे हा। नीलगायमध्ये नराला शिंग असतात, मादीला शिंग नसतात। चिंकारा इंडियन गेझल तसा हा एकांत प्रिय प्राणी आहे। नर आणि मादी दोघांनाही शिंग असतात, पण मादीची शिंग जरा आखूड असतात। याला शत्रू बरेच आहेत। वाघ आणि बिबट्या यांचं आवडतं खाणं आहेच, पण कधी कधी लांडगे सुद्धा ह्याची शिकार करतात। उन्हाच्या काहिलीने नेहमी गडबड करणारी वानरं सुद्धा शांत बसली। एक जण तर आरामात झाडाच्या ढोलीत बसलाय। स्पॉटेड डियर्स हे नेहमीच सावध असतात, कारण कुठून केव्हा घात होईल काही सांगता येत नाही। लेपर्ड्स दबा धरून यांची शिकार करतात, पण शिकारीच्या 3-4 प्रयत्नानंतरच एखादी शिकार यशस्वी होते। लेपर्ड हा तसा शाय असतो, माणसाची चाहूल लागली की लगेच पळून जातो। भारतातल्या जवळजवळ सर्व जंगलातून आढळणारा इंडियन पिट्टा, पाण्याच्या जवळ हमखास दिसणारा म्हणजे हा किंगफिशर। मोराचा आवाज चांगलाच दणकेबाज असतो। सांबरचा कॉल आहे, म्हणजे वाघाची मुवमेंट असेल इथे जवळपास। हे काय अलर्ट मध्ये उभे आहेत? ह्या ज्या दिसत आहेत त्या दोन कब्ज आहेत, फिमेल कब्ज आहेत। आता 13 महिन्याच्या आहेत, अजून साधारणतः 2 महिन्यांनी त्या त्यांच्या स्वतःच्या टेरिटरीला जातील। कब्जचं पालन पोषण आणि त्यांना शिकारीचं शिक्षण हे सर्व वाघिणच देते। त्यांची आई दिसताच एकदम अलर्ट झाले। वाघिणीची टेरिटरी साधारणतः
10 ते 14 किलोमीटर असते, कधी कधी ती वाघाच्या टेरिटरीवर ओव्हरलॅप पण होते। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो डिस्क्रिप्शन मध्ये बाकीच्या व्हिडिओच्या लिंक्स पण दिल्या आहेत, ते व्हिडिओज पण जरूर बघा। वल्चर्स हे स्वतः शिकार सुद्धा करतात आणि दुसऱ्यांनी केलेल्या शिकारीवर पण ताव मारतात। वल्चरचे दोन प्रकार इथे आहेत, एक रेड हेडेड वल्चर आणि एक इजिप्शियन वल्चर। भारतात इतरत्र वल्चर्सची संख्या कमी झालेली असली तरी इथे पन्ना टायगर रिझर्वमध्ये यांची संख्या लक्षणीय आहे। टायगर इज अ सॉलिटरी ॲनिमल, हा एकांडा शिलेदार आहे। पूर्ण वाढ झालेल्या वाघाचं वजन साधारणतः 170 ते 200 किलोपर्यंत असतं। आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी टेरिटरी मार्किंग करणं हा वाघाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो। बऱ्याच ठिकाणी खडकांमधून क्षारयुक्त पाणी पाझरत असतं, अशी सॉल्ट लेक्स प्राण्यांची क्षाराची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडतात। समृद्ध जंगल जीवनासाठी वाघांना वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे। सूर्य अस्ताला गेल्यावर आता निशाचर प्राण्यांचं जंगल जीवन चालू होईल। काळाच्या ओघात एक हरणाचं शावक एका वाघाच्या बछड्याचं भक्ष होण्यासाठी जन्म घेईल आणि जन्म मृत्यूचा हा खेळ काळ रेषेवर अखंड चालू राहील।